1 2 3 टन टन, कसम चुटकी बजा के साफ हो गया। अपन को पता है, चला 3 2 3। अरे बाप रे, सर्व गायबच झालं, साफ करायच्या बदली इथे मम्मी बिझी आहे, डिस्टर्ब नका करू। आणि तुम्ही नेहमीप्रमाणे व्हिडिओ तर बघताय ना, पाण्याची बॉटल घेऊन बसलात की नाही? पाणी पण नक्कीच प्या व्हिडिओ बघताना। नमस्ते, आज मी तुम्हाला तांदळाची पेज कशी बनवायची पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला दाखवते कशी बनवायची ती। कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये एनर्जी आणि असे काहीतरी ड्रिंकची गरज आहे जे नॅचरल आहे म्हणजे आपल्याला ताकद देऊ शकते। बरोबर, सकाळी आपण एक ग्लास पेज पियालो ना तर दुपारपर्यंत टेन्शन नाही। एक पूर्ण नाश्त्यासारखा आणि एक जेवणासारखा पण बोलू शकता तुम्ही। हे एक ग्लास घ्यायचं आणि कधी कधी हप्त्यातून एक दोन नारळ पाणी पियायचं। बरोबर। आता हे काय घेतलंय? आता हे तांदूळ घेतलेत मी। आपण जेवढे घ्यायचे तेवढे घ्यायचे, आपल्याला एक ग्लास दोन ग्लास असे घ्यायचे। हे तांदूळ आता तुम्ही घरातले ना कोणते पण तांदूळ घेऊ शकता, असं नाही की त्याला गावचेच पाहिजे। आपण राशनचे तांदूळ आहेत ना ते घेतले तरी पण चालेल, पण ते जेवढे चांगले चोळून चोळून स्वच्छ धुवायचे 3-4 वेळा। आता हे तुम्हाला पहिले मी तांदूळ धुवून दाखवते। हे आपण तांदूळ धुवतो ना रोज, आपण भाताला तांदूळ धुवतो ना, तर हे तांदळाचं पाणी आहे ना हे आपण रोज झाडांना टाकायचं, जास्त करून तुळशीला पाणी टाकायचं। टाकूया का? आपण टाकतो, मी तर टाकते तर रोज, मी ग्लास भरून तिकडेच ठेवते कधी कधी भरून। तर हे आमच्या तुळशीसाठी ज्यूस, तुळशीसाठी एक ग्लास पाणी काढलंय, बाकीचं टाकून देते। टाकून देते ते पण आपल्या झाडांसाठी ठेवलंय। झाडांसाठी आम्ही इकडे बांडी पाणी सगळं करकटव या बांडी मध्ये साठवतो, म्हणजे ते व्हेजिटेबलचं पाणी होतं सर्व ना। आता या बांडी मध्ये पाणीच नाही टाकायचंय, जेवढा आपण घरामध्ये वापर करतो ना भाजीचा कचरा किंवा आपण झाडू मारतो तो कचरा प्लास्टिक सोडून सर्व आपण बाल्टीमध्ये टाकू शकतो। असे याला चांगले 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ। तांदळाचं पाणी असं पूर्ण काढून टाकायचं, तर आता मला असं काढता येतो म्हणून, नाही तर तुम्ही काय करायचं, चाळण असते ना आपली पिठाची चाळण किंवा आपली मोदकाची चाळण असेल तर त्याच्यात रुमाल टाकायचा आणि त्याच्यावर तांदूळ काढून ठेवायचे 2 मिनिटं पाणी जाण्यासाठी, नाहीतर आपली पिठाची चाळण ती घ्यायची धुवून आणि त्याच्यामध्ये तांदूळ काढून ठेवायचे 2 मिनिटं। आता हे तुम्हाला आहे ना चांगलं स्वच्छ टावेलावर सुकत घालून दाखवते। काय ही कोण आहे? कोण आहे? काका। काव्या ही काव्या। काका आहे, काव्या आहे। आता इथे आहे ना आपण चांगला बेडशीट वगैरे घ्यायचा, चांगला कपडा घ्यायचा स्वच्छ आणि असं लादीवर पसरायचा। आता इथे हे तांदूळ आहेत ना असे चालणीत घ्यायचे, पिठाच्या चालणीत ओतायचे, त्याच्यात पूर्ण पाणी असं गळून येतो बघा, मग कपडा भिजत नाही। आणि ते मी तुळशीसाठी पाणी देऊन आलो ना, ते तांदळाचं धुतलेलं पाणी एनर्जी ड्रिंक आपल्याला पण आणि आपल्या तुळशीला पण। काय दाखव? अरे वा, जॉईंट कर आता त्याला। आता हा आपला ज्यूस, पाणी पण असतं आणि ज्यूस पण असतं। आमची तुला छोटी आहे, मोठी करायची आहे लॉकडाऊन नंतर। हे पूर्ण जेवढं खाली आहे तेवढं वरती घेणार आहे आणि हे एलिव्हेट करून एकदम मोठी करणार आहे। आता हे तांदूळ आहेत ना चाळणीमध्ये घेतले बघा, पाणी गळून जातो त्याच्यातलं सगळं, आणि त्याच्यानंतर हे तांदूळ आहेत ना आपण कपड्यावर पसरायचे, हे पत्तल घालायचे सुकायला बघा, एकदम थिन लेअर म्हणजे ना प्रत्येक पंखा लावून ठेवायचा, पंख्याखाली लगेच सुकतात ते। ऍक्च्युली काय झालं, ह्याची खूप रिक्वेस्ट होती, कमेंट मध्ये सांगितलं की तुम्ही जे पेज बनवता ना ते कसे बनवता मला प्लीज दाखवा,
पुन्हा मी परत दाखवायला घेतो तुम्हाला. मी अशी कितीतरी वेळा सांगितलेली पण आणि करून पण दाखवलेली आहे, पण असे सर्व तांदूळ वगैरे धुवून स्वच्छ करून असे दाखवले नाही असं वाटतंय मला. आपल्याला उद्यापासून पेस्ट बनवायची आहे ना, आज त्याची तयारी पूर्ण करून ठेवायची. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचे, सुकवायचे. आता मी जसं करते ना तसं करून आदल्या दिवशी ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून जी सुरुवात करायची ना ती अगदी शेवटपर्यंत. दोन दिवसाची भरडी राहिली आहे ना तर आपण परत तांदूळ धुवायचे असं करायचं. म्हणजे ती भरडी आहे ना संपवायची नाही. ते गावचे तांदूळ आहेत ना, गावातले भाताचे तांदूळ आहेत हे. खडे दिसले तर तुम्ही ते काढून पहिले साफ करून घ्यायचे. कोणते पण कोलम तांदूळ घेतलात ना तरी पण चालेल, एकदम मस्त टेस्टी पेज होते. आता मी किती वर्षापासून मी राशनच्या तांदळाची पेज पीत होते. बासमती घेतली तर बासमती नाही घ्यायची ना. हे तुम्हाला मी सांगायचं म्हणून मी क्रॉस क्वेश्चन केला. अशासाठी बारीक तांदूळ असतील ना ते जास्त प्रिफर करा. बारीक तांदूळ, जाडे तांदूळ, उकडे तांदूळ हे चालतात. बासमती तांदूळ वगैरे ते बारीक लाल लांब तांदूळ असतील ते घ्यायचे नाही, जाडे तांदूळ घ्यायचे कधी पण. आता आपल्याला तांदळावरती आहे ना 5 मिनिटांनी त्याच्यावर परत हात फिरवायचा आहे. आता तोपर्यंत तुम्हाला मी दुसरा दाखवते. ब्रेकिंग न्यूज, आज मम्मीने पदर लहान काढलेला आहे. स्वतःला होत नाही. चालू ठेवलाय की कॅमेरा? येस. गुड. येस. आज माझा पदर आज छोटा झालाय. मला असं ते खोचायची सवय ना अशी इकडे, तो आज खोचायला होत नाही. होत घाई घाई त्यात साडी घातली मी. आता इथे 5 मिनिटांनंतर 5-10 मिनिटांनंतर असं आपण हात ना असं हात फिरवायच्या तांदळावर. हे काय माहितीये हे खाली चिकटत नाही, चिकटले नाही एकदम ना, सुकले ना. आता आणि इकडे काव्याचा आवाज येत आहे. काव्या थांब. काव्या काय करते? काव्याच्या हातात आंबा आहे. काय साडी काय चांगली आहे? छान नेसली आहे बोलते. मी कमेंटच्या पहिला तुला लाइव्ह कमेंट आलेली आहे. साडी छान नेसली आहे बोलते. पण पदर छोटा झालाय. पदर छोटा झालाय जोक. साफ सफाई कर्मचारी आलेले आहेत आमच्या इकडे. आता तू काय बाहेर मला सांगत होती तांदळाच्या बद्दल, ते डायबिटीस आणि मला काय ते नॉलेज देत होतीस. मी आता पेज बनवते ना, मग ते तांदूळ मी स्वच्छ धुवून आता सुकायला ठेवले बरोबर. ते तांदूळ आपल्याला ज्यांना समजा भात सण होत नाही, मग ते भाताचे तांदूळ आहेत ना, मग ते काय करायचे माहितीये का? आता मी दाखवते तुम्हाला भाजून घ्यायचे धुतलेले तांदूळ. आता भाजून दाखवते तुम्हाला काय वाटते. गरम पाणी पी होते. काढा देऊ थंड, थंड काढा देऊ. इथं मी गॅस वरती आमचा बिड्याचा तवा ठेवलेला आहे. काविता कुठे ठेवला? कोणता काविता? काविता मला वाटतं धुवायला आहे का? दोन्ही दोन्ही काविता धुवायला आहेत. म्हणून पटकन पटकन मम्मी का धुवून ठेवायचे, कारण आपल्याला लागतात ना भांडी, लगेच भांडी धुवून काढायची. डान्सिंग ट्री बघा. आणि एक मला सांगा, कोणीतरी ना या डान्सिंग ट्रीला एकदम मस्त नाव दिलं होतं कमेंटमध्ये, ती मला तर कमेंट मिळत नाही. प्लीज जरा त्यांनी नाव दिलं होतं त्यांनी जरा नाव द्या, किंवा तुम्ही सर्वांनी ह्याला काहीतरी हिंदी आणि मध्ये मराठीमध्ये काहीतरी एकदम फनी नाव द्या जरा डान्सिंग ट्रीला. तांदूळ पूर्ण सुकल्यानंतर असे गोळा करायचे. असे धुतलेल्या तांदळामध्ये आणि सुरुवातीच्या तांदळामध्ये काय फरक असतो? मी धुतले की जरा चांगले लागतात, जरा जाड होतात का ते? जाड नाही होत. नाही ना, बारीक होतात. बारीक होतात पण स्वच्छ होतात, साफ होतात. आपलं कितीही काम असलं तरी आपल्या जेवणाची आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे, आपल्या खाण्याची आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे. आता इकडे आमचं खूप गॅप झालेलं आहे, पाणी पण एकदम गॅप घेऊन पियालेलो आहे. आता वेळ आलेली आहे काहीतरी फ्रुट्स खाण्याची. आणि तुम्हाला परत सांगतोय, मम्मीला पण सांगतो, इथे 2 केळी घेतलेली आहे मी. आणि मम्मी एक सांग की माणसांनी जर नाश्ता असतो, जेवण असतं, रात्रीचं जेवण असतं, दुपारचं जेवण असतं, म्हणजे असे जे ठरलेले आहेत त्याच्यामध्ये फ्रुट्सचं एक मील असलं पाहिजे की नाही? एक टायमाला तुम्ही फ्रुट्सच खाल्ले पाहिजे आणि दिवसातून तुम्ही फ्रुट्स खाल्लेच पाहिजे.
हफ्त्यातून तुमच्या पोटात 5 ते 7 प्रकारचे फ्रूट्स गेले पाहिजे, है ना? कधी कधी खायचे, व्हिटॅमिन्स मिनरल न्यूट्रिशन खूप मिळते याच्यातून। आता हे तांदूळ आहेत ना, मी तुम्हाला आता पेज करून दाखवणार आहे, पण तुम्हाला आता पेज नाही करायची आहे। हे तांदूळ पहिले चांगले असे पंख्याखाली सुकून घ्यायचे, नंतर असे ताटात ठेवायचे, आणि थोडा टाइम उन्हात ठेवायचे, ऊन असेल तर उन्हात ठेवायचे, नाही तर चांगले 3-4 तास उन्हामध्ये सुक 3-4 तास पंख्याखाली चांगले सुकवायचे, डबल टिबल सुकले पाहिजेत। नाही तर हे आता कसे जरा कोमट आहेत, म्हणजे एकदम सुकलेत नाही, तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते आता भरून घेतले, नाहीतर मला आता समजा उद्या पेज बनवायची असती ना, तर मी आता उन्हामध्ये थोडे ठेवले असते, उन्हामध्ये चांगले। म्हणजे जर आज बनवायची तर काल तयारी केली पाहिजे, उद्या बनवायची तर आज तयारी करायची, म्हणजे एक दिवस गॅप पाहिजे। हा, तुम्ही आता पेजेचा व्हिडिओ बघाल ना, तेव्हा तुम्ही पटकन तांदूळ धुवून स्वच्छ पंख्याखाली सुकायला ठेवा, आणि ते उद्या बनवायला घ्या, ते उद्या बनवायचे, तुम्हाला सर्व रेडी करून ठेवा, दाखवायचं म्हणून आम्ही बनवून दाखवतो तुम्हाला। पण त्याच्या अगोदर केळी खाऊया, केळी खाऊया, वाऱ्याचा आनंद घेत आहे, कसा आहे मम्मी हा वारा? गारगार वारा, आतून गरम याच्यातून आले ना, गरम वाफ मारते ना, हा पंखा चालू असला तरी हो, आणि बाहेरची हवा तर हवाच ना शेवटी, टीव्हीला मस्त गारगार लागतो, असं उलटा होतंय, कधी कधी उलटा होतं असं वाटतं आतमध्ये थंडावा, पण इकडे बाहेर थंडावा, बाहेर थंडावा म्हणजे हवा हवेची जी झुलूक येते ना, ते पण एवढ्या उन्हात, म्हणून गावचे लोक काय होतात मम्मी, हा उन्हातून, हा तो किती काळा झालाय काय, म्हणजे अशी थंड हवा पण लागते, मग गरम पण होतो, गरम पण होतो, माहिती नाही पडत की उन्हात आहे आपण, बरोबर। एका जागेवर आरामात बसा आणि फ्रुट्स एन्जॉय करा, म्हणजे आपलं जेवण पण एका जागेवर बसून आरामात बसून आपण खायचं, भले त्याला तुमच्या पुढे टाइम, म्हणजे आता तुम्हाला काम आहे बरोबर, तिकडे आता मम्मीला पेज बनवायचे, पण जर हे 5 मिनिटं जर तुम्ही काढलात ना, तर पुढचे 50 मिनिटं खूप छान झाली तुमचे, म्हणजे एनर्जी कमी नाही वाटणार, बरोबर ना? कधी कधी काय होतं तुम्हाला सांगतो, माणूस कसा काम करता करता डोळ्यावर काळू घेतो, येत असेल ना मम्मी, तुम्ही पण बघा, जर तुम्ही खालून वरती उठत असाल आणि तुमच्या डोळ्यावर काळोख येत असेल, एक तर 2-3 कारण आहेत, पहिली कारण सर्वात मोठी कारण असे की तुमची झोप झालेली नाही, आणि जर डोकं आता तुम्ही पण बघा, जर तुम्ही डोकं असं हलवून बघा, डोकं हलवून आणि जर तुम्हाला चक्कर सारखं वाटतंय, तर तुम्हाला सांगतो तुम्ही झोप कमी घेत आहे, टायमावर खात पण नाही। हा, पहिला कारण आहे की सर्वात इम्पॉर्टंट असे झोप घेणं, झोप 8 तास असलीच पाहिजे माणसाला, 7-8 तास, कोण कोण एकदम डिसिप्लिन्ड असतात, एकदम माइंड स्ट्रॉंग असतात, ते 5-7 तास करतात, पण एव्हरेज मध्ये नॉर्मल माणसांना 8 तास झोप घेतलीच पाहिजे। तुम्ही झोपेवर एक सांगतो, फिटनेस लाईफस्टाईल आणि जे काही इम्प्रुव्हमेंट तुम्हाला आम्हाला आमच्यामध्ये दिसतंय किंवा तुम्ही करा, तुम्हाला जर करायचं असेल तर 8 तास झोप नक्कीच घ्या, ते सर्वात बेस्ट आहे, आणि फ्रूट मिल असलाच पाहिजे तुमच्या जेवणात। पंखे खाली आता मी तुम्हाला सांगते, आता कोणाला भात खात नाही ना कोण, त्यांनी तो म्हणे तांदळाची पेज कशी पिऊ, भात नाही मी खात, तर ते काय करायचं, तांदूळ आपण भाजून घ्यायचे, आता मी भाजते बघा, आणि नेहमी पेजेसाठी तुम्ही आहे ना थोडे तांदूळ गरम करायचे, म्हणजे भाजण्यासारखे करायचे। मला एक प्रश्न आहे, आता हे सर्व ते लोक कधी करणार, सर्व बाहेर सुकवल्यानंतर भाजणार ना? म्हणजे दुसऱ्या दिवशी भाजण्याचं कारण आहे? नाही, त्या दिवशी भाजायचे तर उद्या पेज बनणार। अच्छा, म्हणजे 4 तास उन्हात ठेवायचे पहिले, मग नंतर भाजायचे ना? नंतर भाजायचे, भरडी करायची, डबे करून ठेवायची, असं आहे, म्हणजे फर्स्ट डे प्रोसेस आहे। बघा लाल जरा कसा भाजतो, तसे म्हणजे कलर बदली होईपर्यंत नाही भाजायचे, हे म्हणजे असे तांदूळ गरम झाले पाहिजे, आता थंड आहेत ना, बरोबर, ते तांदूळ आपण असे गरम असे चटका लागला पाहिजे हाताला, कलर चेंज पर्यंत नाही। मला खरं खरं ना तुझ्यावरती खूप कधी कधी प्राऊड फील होतो, का माहितीये, तुझा जो डिटेलिंग आहे ना, तुझे काम करते प्रत्येकाने असंच असलं पाहिजे, आपल्या कामात तुम्हाला डिटेलिंग माहिती पाहिजे, आता जे मम्मीने एक्सप्लेन केलंय ना, ते खूप मला छान वाटलं। मला कसं सगळंच बघायला लागतो ना, आजारी माणूस पण पेज पितो, चांगला माणूस पण पेज पितो, कोणाला भात नाही खायचा तो पण पेज पिणार, तो मला कमेंट काय करणार, मी भातच खात नाही तर पेज कशी पिणार तांदळाची, त्यांच्यासाठी हा उपाय आहे ना त्याच्यामध्ये। भातामध्ये काही पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असतील, पण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वस्तू आहे सर्व, हा हे सर्व असं प्रत्येकाने तांदूळ भाजूनच पेज बनवा, म्हणजे ते कुठल्याही कारणाला की आपल्याला त्रास नाही होणार, जेव्हा माणूस आजारी पडतो त्याच्या तोंडात पाणी सुद्धा जात नाही, तेव्हा ही पेज बनवून पितात, पाचतात त्यांना पेज, बारीक सरसरी तांदूळ करायचे रव्यासारखे। खरं सांगतो, मीठ पडणार आहे, जरा तो मिठाचं पाणी होतो ना, जरा काय होतं आजारपणामध्ये आपले चव पण जाते,
तर त्यावेळी फक्त अशी पेज अशी गंजी तुम्ही म्हणू शकता, पेज म्हणू शकता किंवा टॉनिक एनर्जाइजिंग म्हणू शकता, फक्त तोंडा लावायचं पियायचं. आणि जसं राईस असल्यामुळे ते सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत, सिंपल कार्बोहायड्रेट्स आपल्याला लवकर एनर्जी देते. आणि बघाच तुम्ही माझी आयडिया तुम्ही बघाच करून, कोण जर जेवत नसेल ना, आजारी माणूस आहे जेवत नाही, त्याला अशी पेज करून द्यायची, पातळ सरसर पेज करायची, एकदम बारीक बरडी करायची. आता आपण करणार आहे दोन तीन तुकडे तांदळाचे करणार आहे. आणि त्या आजारी माणसाला जर तुम्ही घरात करत असाल ना स्पेशल, तर रव्यासारखी बरडी करायची बारीक, म्हणजे हे तांदूळ एकदम बारीक असले पाहिजे. हा, जरा बारीक करायचे. ते कसे माणूस चमच्याने पाचतात, ते चमच्याने जर तुम्ही त्यांना एक एक वाटी जर पेज पाचली ना, तरी ते त्याला दोन महिन्याची शक्ती देईल. अशी ते पेज पोटात गेले. म्हणजे बेसिक आहे पण खूप छान रेसिपी आहे. झाले गरम, फक्त दोन मिनिटं आहेत ना असे आपल्याला गरम तव्यावर. बघा इथे बघा, कलर चेंज जास्त झाला आणि कलर चेंज झालाच नाही ऍक्च्युली. थांब जरा बघूया. हो, तांदूळ गरम झालेत. म्हणजे समजा कमी सुकले असतील ना, तर ते असे गरम करायचे चांगले तांदूळ. आता ह्याला काय करायचं? आता हे काढून घेते ताटात परत, आणि जरा मिक्सरला लावून घ्यायचे. आता हे तांदूळ आहे ना पूर्ण थंड होऊ द्यायचे, आपण थंड होऊ द्यायचे, पण केमिकल खाली नाही ठेवायची. आणि जरा आकार कसा गोलाकार जरा दिसतो आपल्याला तांदूळ थोडे भाजल्यावर. आता इथे आपले तांदूळ थंड झालेले, चांगले थंड झालेत. आता मी पहिलं काय करते माहिती आहे? पहिलं पेजेला पाणी ठेवते उकळायला, म्हणजे उशीर नाही होणार. आता इथे टोपात पाणी ठेवलंय, पाणीला चांगला पाणी उकळून घ्यायचं. आपल्याला दोन ग्लास पाहिजेत ना, तर तीन चार ग्लास पाणी ठेवायचं, म्हणजे शिजून नाही ना ते दोन ग्लास पाणी शिजून दोन ग्लास पेज बनते. आज मी सकाळी पेज नाही बनवली, बघा मरडी असून पण मी बनवली नाही. उद्यापासून 10-12 दिवस 15 दिवस आपली बरडी संपेपर्यंत करण्यावर आहे. आपल्या दोन ग्लास तीन ग्लासचे केले तर जास्त राहते. आता हे तांदूळ आहेत ना, मी दोन वेळा दळून घेते. आणि कसे वाटायचे ते पण महत्वाचे आहे, म्हणजे एकदम बारीक नाही वाटायचे, सरसर करायचंय नुसतं. सरसर? हा, सरसर करायचंय. असं केलं, एक दोन. आता तुम्हाला दोन ह्याच्यात किती झालं ते दाखवते. झाली पावडर बरडी. हा, ही आपली दोन वेळा बरडी झालेली आहे, म्हणजे एकदम बारीक नको. आपल्याला एकदम जरा बारीक पाहिजे तर असं तीन वेळा फिरवायचं. बरडी म्हणजे काय? पावडर आणि दाणे मिक्स आहे ना. झाली, दळायची कशी ते पण दाखवले. आता असे असे बरडी कडून मग असं डब्यात भरून ठेवायचे. डब्यात भरून ठेवायची आणि उद्यापासून चालू करा बनवायला. आजच बनवली तरी काय प्रॉब्लेम नाही ना? आजच बनवली तरी तांदूळ सुकायला पाहिजे ना. बरोबर, धुवून तांदूळ सुकले पाहिजे. आम्ही काय सांगतो, आता सध्याचे वातावरण आहे, परिस्थिती आहे, त्यामुळे जर आपण अशी एनर्जी ड्रिंक आपली होममेड घरगुती आणि एकदम पौष्टिक एनर्जी ड्रिंक प्यायलो तर आपल्यासाठी चांगलं आहे. अशक्तपण नाही येणार, थकल्यासारखं नाही होणार. सकाळी सकाळी आपण एक गिलास पेज पियालो ना, तर चांगली एनर्जी राहते. डोक्यावर डोळ्यावर काळोख नाही येणार तुमच्या. काळोख नाही येणार. आता इथे पाणी बघा गरम झालंय. पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची. मम्मीची चांगली पेरी होते इकडे. आता जसं पाणी ठेवणार ना तशी आपल्याला बरडी घ्यायची. आता मी हा एक तांब्या पाणी घेतलेलं आहे, थोडी बरडी घ्यायची अशी, थोडीशी. हा, थोडीशी घ्यायची. ती काय घट्ट झाली पातळ झाली तर आपल्यावर आहे. आपण घट्ट झाली तर पातळ आपण पाणी टाकून करू शकतो, चव बघून मीठ टाकू शकतो. असं काही त्याला प्रॉब्लेम नाही, जास्त झाली तरी चालेल. एक ग्लास प्यायचा तिथे दीड ग्लास प्यायची. त्याला काय असं हे नाही, कमी जास्त करण्याचा काय आकार उकार नाही. पाणी गरमच पाहिजे का? हा, पाणी उकळी आली ना, उकळी आल्यावर मग त्याला जास्त उशीर लागत नाही. पहिले उकळी करून घ्यायची, ठेवलंच राहायला नको. आता मी दाखवते बरोबर. आता पण हे पाण्याला उकळी का काढायची? उकळी नाही काढता आपण गरम झालं आणि पेज आपण टाकली, हे आपली बरडी टाकली
ढवळत राहिली तर त्याला उकळी येईपर्यंत ते ढवळतच राहायला पाहिजे. आणि आपण समजा थांबलो कधी उकळी आलेलं नाही पाणी आहे थांबलो तर याचे गोळे होणार त्याच्यामध्ये ते खाली राहणार. हा ते सारखं सतत मग ढवळतच राहायला लागेल. उकळी आल्यावर कसं ते वरती येणार. वरती येणार म्हणजे खालून ते पाणी उकळतंय ना मग ते हे लगेच मेल्ट होणार. बरोबर. मी तू गेल्या जन्मी टीचर होतीस वाटत चांगली होती असेल एकदम ऑक्सफर्ड ची एकदम. आता ही कमी झाली ना आपली एवढ्या पाण्यामध्ये तर आपण थोडी परत अशी थोडी टाकू शकतो. बरोबर. असं आहे जास्त झाली तरी टेन्शन नाही घ्यायचं परत एक ग्लास मारायची. मारायची परत. तिथे बघा कसला पक्षी आहे. अशी उकळी येते बघ अजून आली नाही आहे पण उकळी येताना दाखव असं पाणी उकळत येतो. अजून उकळलं पाहिजे. अजून उकळलं पाहिजे पाण्याला. आता चांगली उकळी आली आहे. आता आपण बरडी सोडायची एक पद्धत बघूया. अशी एका हातात बरडी पकडायची वाटी नाही तर पेल्यात पकडायची आणि एका हातात चमचा पकडायचा. आणि बघा चमचा पहिला घालायचा फिरवायचा आणि बघा अशी सोडत जायची अशी सोडायची. म्हणजे पेज बोलते मी तुम्हाला एवढी एनर्जी देते एवढी तुम्हाला ताकद देते तर दोन हात तरी लागले पाहिजे तुमचे. लागले पाहिजे है ना. आता जरा दोन मिनिटं ढवळत राहायचं. इथे थांबून थांबून ढवळला तरी चालेल पण खाली बसायला नाही द्यायचं. एकदा बसली ना खाली की ते खाली चिकट टेकुटली होती. आता ते आम्ही टायमर लावला तर बरोबर दोन मिनिटं झाले. बरोबर दोन मिनिटं. हा दोन मिनिटं कसं असं ढवळतच नाही राहायचं असं थांबून थांबून ढवळायचं म्हणजे आतून त्याला खाली उकळी पण आली पाहिजे. आता चांगली मिळून येते तर आता आहे ना अशी फास्ट फुल गॅसवर असं सोडायची नाही पेज म्हणजे ती पण दुधासारखी ओतून जाते. असं अशी उकळी आली ना बघ अशी उकळते अशी सगळी मिळून आली आहे बघ आहे ना. अशी मिळून आली आहे अशी उकळते ना उकळी येईपर्यंत येते ना तेवढंच बारीक करायचं म्हणजे उकळी येत राहिली पाहिजे. गॅस तेवढाच बारीक करायचं जेवढी उकळी येत राहिली पाहिजे. उकळी येत राहते. जर पूर्ण कमी केलं तर उकळी बंद व्हायची ना. मग उकळी बंद होणार मग ती शिजणार कशी. असं म्हणजे उकळी येते ना तिथपर्यंतच ते जरा गॅस कमी ठेवायचं म्हणजे ओतून नाही गेली पाहिजे एवढं. हा ओतून नाही गेली पाहिजे अशी उकळी आली पाहिजे. आता बघ वर खाली होते ना उकळी येते म्हणजे ती पेज शिजते. पेज शिजते आणि आधी मधी अशी ढवळत राहायची अशी घट्ट होत आली आहे बघ पेज. आता आज ना पेज एकदम खुश असेल. आज पूर्ण जगातले पेज चे पेज जे असेल ना सर्वात जगातले ते बोलत असेल वा आज काय डिटेलिंग मध्ये मला एक्सप्लेन केलेलं गेलंय. माझी पूर्ण जन्मापासून ते पोटात जायपर्यंत सर्व सांगितलेलं डिटेल मध्ये स्टोरी सगळी. आता एक मिनिट झालेली आहे आपल्या गॅस वरती आणि ते मम्मीने हे सर्व काढून घेतलं ना याच्यात. मी पहिली जरा वरती काढली बरडी. आता इथे बघ घट्ट किती झाली आणि चांगली खतखतते ना. खतखतते आवाज येतो ना. हो आता हे असं घट्ट झालंय ना एक किमट झालाय. अगदीच माणसाला भात खायला होत नाही तर त्याला आपण किमट बनवूया असं म्हणतात लहान मुलांना. हा लहान मुलांना पण अशी किमटी द्यायची बनवून घट्ट अशी खातात मुलं. आणि हे जर रेडी असेल ना तर पेज लवकर बनेल. लवकर बनेल. पाच मिनिटात सात आठ मिनिटात बनेल. आठ मिनिटात पेज तयार. आठ मिनिटात. समजा आता तुम्हाला पातळ पाहिजे मी जर मी पिठे जशी पाहिजे ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं बघा नाही सुकल्यावर आहे ना थंड झाल्यावर घट्ट होणार. थोडं पाणी टाकायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ पण जास्त नाही टाकायचं पहिलं कमीच टाकायचं. खार झालं तर परत वांदे होतात पेजेचे. मग पाणी ओतायला गेला तर ती पेज मारूनच पातळ होती पाण्यासारखी. आठ मिनिटं आहे ना आपण इथे जरा पेजेची काळजी घ्यायची म्हणजे ती लवकर झाली तर आपल्या पोटात पण लवकर जाईल. झाली आली आता झालं ना. झाली आता गॅस बंद करते. थोडी पिण्यासारखी झाली की पिया थंड करायची. पिण्यासारखी होणार नाही आपण वाटगेत वगैरे घ्यायची थंड पाणी ठेवायची मग लवकर थंड होते. कारण अशी थंड होणार नाही लवकर. अशी लवकर थंड नाही होत. आपली पेज आता तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी थंड करून देते प्यायला. प्यायला हे असं परत थंड पाणी घ्यायचं साधं पाणी थंड पाणी आणि अशी वाटगेत पेज घ्यायची थंड करायला. थंड करायची थंड म्हणजे अशी ठेवून नाही द्यायची अशी ढवळत राहायची थोडा दोन टाय
जी 2 मिनिट असं ढवळत राहायची. आता ही पेज बघा घट्ट झाली आहे. आता हे अशा पेजेमध्ये आहे ना, तुम्ही काय करायचं माहिती आहे का, गूळ टाकायचा, हळद टाकायची, थोडंसं मीठ, आपण मीठ पेजेत टाकतोच ना, तसं मीठ टाकायचं आणि खोबरा टाकायचा. म्हणजे आपली झाली खीर, तांदळाची खीर, तांदळाची खीर झाली. म्हणजे गावच्या पद्धतीने साधी साधी, हां आपण लग्नामध्ये बनवतात ना गावाला खीर तशी. याची तुम्ही खीर पण बनवू शकता या बर्डीची. आता इथे बघा पेज तिकडे थंड होते आपली आणि इकडे मम्मी हात चालूच असतात नेहमी. आता काय करतेस, पीठ भिजवते चपातीला आपल्याला. पेज पेज थंड होते ना, हा पाणी घ्यायचं आंघोळीला गरम पाणी. हा एवढा गरम झालाय, हा कडकडीत होत होते पाणी. हो ढवळ पेज आणि हे घे द्या 2 ग्लास. झालाय 2 ग्लास मोठी ना, हा मोठी ग्लास घे 200. इथे बघा बरोबर, इथे बघा ते आम्ही पेजेच्या जे टाकलेलं आहे आणि बरोबर 2 ग्लास झालेली आहे. म्हणजे बनवता बनवता माणसाला अंदाज पण येतो ना मम्मी किती होईल किती नाही, किती होईल. तुम्हाला अशी पण घट्ट नको असेल ना तर त्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी राहू शकतो. हे बघा, पण आम्ही अशीच पितो. पण अशी घट्ट पिलात ना की भूकच नाही लागणार दुपारपर्यंत. बरोबर, एक जेवण सारखं होईल ते. आणि आजारी असाल ना तर समजा तुम्ही जरा पेज पातळ बनवायची. असं आपण हॉस्पिटलमध्ये असेल तर बाटली भरून पण पेज नेतो मम्मी. बाटली भरूनच है ना, हो बाटलीत भरून पेज न्यायची. आता एक डबा घ्यायचा चांगला, आपल्या आपल्याकडे जो डबा असेल तो घ्यायचा, सुखा डबा घ्यायचा, हा सुखा चांगला. आणि अशी बर्डी भरून ठेवायची त्याच्यामध्ये. आणि आता ही बर्डी आपण थोडी थोडी घेऊन मम्मी अशी 2-2 ग्लास शेष बन. आपल्याला किती दिवस पुरेली, भरपूर दिवस पुरेल, तरी किती 8-10 दिवस पण पुरू शकते. आपल्यावर आहे, आपण जशी माणसं असणार. हे फ्रीज मध्ये नाही ठेवायचं ना, नाही नाही फ्रीज मध्ये नाही, अशी ठेवायची. मी अशी ठेवते ना तिकडे. तुमच्या घरी आमच्या घरी पेज कुठे आहे, पेजेचे बर्डी कुठे आहे तुम्हाला माहिती पडली. हे पण जरा साफ कमी पडली ना बर्डी मम्मी, इथून घेऊन जावा पडतो. चुटकी वाजून साफ करू का आता? हा कर, नको आता नको, आता नको. हे पीठ मळून घेतलंय, आता जरा झाकून ठेवते आणि आता तुम्हाला पेज पिऊन दाखवतो आम्ही. चला बाहेर. आता आपली पेज एकदम रेडी आहे. आता आपण तुम्हाला टेस्ट करून आपली पेज कशी वाटते. आपली पेज एकदम रेडी आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो मम्मी. तो पण पेज आता पेज लिक्विड म्हणजे कसं 2 टाईपचा होऊ शकतो. पहिली अशी पेज असू शकते की ती एकदम पातळ असू शकते, किंवा दुसरी पेज अशी असू शकते की पिल्यानंतर तुम्हाला जरा चावावं लागेल जरा. तर कोणत्याही प्रकारची ती तुमच्या बनवण्यावरती. हा घट्ट बनवा पातळ बनवा तुमच्यावर आहे. पातळ पेज चांगली म्हणजे पिण्यासारखी असते, पटापट पिता येते. चव विचाराल तर पाणी, पेज, तांदूळ आणि मीठ हे आपल्याला जाणवतं आणि छान आहे. एनर्जी ड्रिंक आणि आपल्या टॉनिक आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काय बाहेर चाललंय त्याच्यामध्ये अशी 1 ग्लास पण तुम्ही दिवसाला पियालात ना आणि दररोज पिया, काय हे जे प्रॉब्लेम्स नाहीत आणि खूप म्हणजे खूप हेल्दी आहे. आणि जर एवढी पियालात ना तर माझ्या हिशोबाने भूक नाही लागणार तुम्हाला. म्हणजे एक जेवण कसं आपण जेवतो तसंच होईल. आणि भूक नाही लागणार. आणि कोणाकोणाला सवय असते पेज पेजची, कोणकोण पेज अशीच पण पितात आणि कोणाकोणाला काहीतरी चवायला लागतं. आता मला पहिला तळलेला बटाटा लागायला. बरोबर, तळलेला बटाटा पण पेज पिताना. ताई तर घटाघटा पेज पिते. हा कधी कधी आपण लोणच्या बरोबर पेज, तो लोणचा घ्यायचा, चाकायचा, पेज पियायची, आरामात प्यायचं, परत चाकायचा, पेज पियायची, चाकायचा, असं आहे. भाजी असेल तर भाजी पण तुम्ही घेऊ शकता त्याच्याबरोबर. हा माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगतो, पेज अशीच माझी लगेच संपते कधी कधी, पण त्याच्यापेक्षा डबल फास्ट काहीतरी चवाला असेल ना तर जमते. बरोबर. हा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि स्माईल करत राहा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवा. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये पण सांगा. आणि पेज आहे ना जास्तीत जास्त तुम्ही माणसांना शेअर करा ना, ते माणसांना कशी बनवायची आहे ते मी एकदम बरोबर सांगितलेली आहे. तशीच तुम्ही सर्वांना सांगा आणि मस्त पैकी बनवा, पेज प्या. व्हिडिओ बघितल्या बघितल्या पहिले तांदूळ धुवा. आणि आम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगाच की तुम्ही पेज बनवून पियालात की नाही. हा
आणि जर कोणी चांगला सांगतोय ना तर लगेच ऍक्शन घेतलं पाहिजे त्याच्यावरती. बरोबर, करतो म्हणून ना आता मी करेन असं करून म्हणून करूनच म्हणजे काय होतं जातो मनात. जर लवकर करायला घेतलं ना तर आपण सर्व फिट राहू ना. मग तांदूळ तर आपल्या घरात असतातच, फक्त बासमती सोडून आहे ना, तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या. आमची अर्धी ग्लास पेस्ट झालेली आहे आणि एक लक्षात ठेवा, आरामात बसून आरामात आपलं जेवण आणि जे काय पेस्ट आरामात आपण खाल्लं पाहिजे, काही करू नका.